नमस्कार, मी देवेंद्र शिरूरकर, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कृषी सुधारणा करण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं केलेले 3 कृषी कायदे परत घ्यावे लागल्यामुळं आता या क्षेत्रातील सुधारणा हा विषय अडगळीत पडेल अशी चर्चा आहे. 3 कृषी कायदे राबवताना सरकारनं त्यांचा हेतू चांगला होता, मात्र त्याचं महत्त्व शेतकऱ्यांना आपण पटवून देण्यात अपयशी ठरल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तर या सुधारणा सावधपणे राबवल्या तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो असं या क्षेत्रातील अभ्यासकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रानं यापूर्वीच शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर व्यवहाराचं स्वातंत्र्य बहाल केलं आहे आणि आता राजस्थानातही पर्यायी बाजारपेठांच्या अस्तित्वाची मागणी जोर धरू लागली आहे. कृषी सुधारणांबाबतचे काही आक्षेप, गैरसमज आणि त्यावर देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाचा हा थोडक्यात आढावा. कृषी सुधारणा शेतकरी विरोधी आहेत असं एक मिथक आहे. त्यातलं वास्तव असं सांगण्यात आलं आहे की कृषी सुधारणा शेतकरी विरोधी नाहीत, उलट त्या शेतकऱ्यांचं हित साधणाऱ्या आहेत. आज मिती शेतमालाची बाजारपेठ ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ताब्यात आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या प्रती उदासीन आहे. स्थानिक हितसंबंधांना प्राधान्य देण्यासाठी ही व्यवस्था शेतमालाच्या दरामध्ये स्पर्धात्मकता निर्माण करण्याबाबत उदासीनता दाखवते. ही स्पर्धा निर्माण करण्यात राज्यांकडून काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. म्हणून केंद्र सरकारनं 5 वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणजे ई नाम ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे, ज्यामुळं स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांसोबतच शेतकऱ्याला अन्य बाजारपेठांचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. या स्पर्धेमुळं शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर मिळू शकेल. पारंपरिक बाजारपेठेबाहेर माल विकण्याचं स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी हे 3 कृषी कायद्यांचं पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं होतं. भलेही हे कायदे सध्या मागे घेण्यात आले असले तरी त्यांचा त्यामागील हेतू तसाच. दुसरा एक मिथक आहे, ते म्हणजे हमीभावाचा कायदा केल्यानं सगळे प्रश्न सुटतील असं एक मिथक आहे. आता त्यामागचं वास्तव असं सांगण्यात आलं आहे की संयुक्त किसान मोर्चा आणि शेतकरी आंदोलक मागणी करत आहेत, त्यानुसार हमीभावाचा कायदा केल्यानं सगळे प्रश्न सुटणार आहेत का? तर तसं काही नाही आहे, कारण हमीभावाचा कायदा केल्यानं फारसा चमत्कार होणार नाही. समजा सरकारने केवळ 23 पिकांना हमीभाव जाहीर केला आहे आणि प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून अन्न सुरक्षा कायद्यासाठी म्हणून गहू आणि तांदळाची हमीभावानं खरेदी केली जाते. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातून ही खरेदी होते. यातील इतर पिकांच्या हमीभावाने खरेदी करण्याच्या धोरणाचं काय असा एक प्रश्न आहे. गहू आणि तांदळाच्या हमीभावाने खरेदीचा कायदा केल्याचा दुष्परिणाम म्हणून शेतकरी केवळ ज्या पिकांची खरेदी हमीभावाने केली जाते तेच पिकवेल आणि यामुळं आपली पीक संस्कृती विस्कळीत होईल, जमिनीचा पोत बिघडेल आणि त्यामुळं हमीभावाच्या कायद्याचा आग्रह त्याचवेळी लाभदायक ठरेल ज्यावेळी केंद्र सरकारकडून इतर सर्व मालाला हमीभावाचा लाभ मिळेल. या संदर्भातलं एक तिसरा गैरसमज, तिसरा आक्षेप असा आहे की पर्यायी तंटा निवारण यंत्रणेमुळं, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझममुळं शेतकऱ्यावर अन्याय होईल. ह्याबाबतचा वास्तव अभ्यासकांनी असं सांगितलं आहे की करार पद्धतीच्या शेतीमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधले वाद हे तंटा निवारण मंडळ, उपविभागीय न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग असलेलं अपिलीय प्राधिकरण अशा 3 स्तरावर तंटे निवारित करण्यात येणार आहेत. या तरतुदीनुसार शेतकऱ्यांना हे वाद दिवाणी न्यायालयात नेता येणार नाही. त्याचं कारण असं सांगण्यात येत आहे की शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील तंटे न्यायालयीन प्रक्रियेच्या फेऱ्यामध्ये अडकू नयेत आणि हे तंटे तत्काळ निकाली निघावेत यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतरही या पर्यायी तंटा निवारण प्रक्रियेबाबत शंका असेल तर संबंधितांना दिवाणी न्यायालयात जाण्याच्या ऐवजी विशेष व्यावसायिक न्यायालयामध्ये दाद मागता येणार आहे. या संदर्भातलं चौथं एक असं मिथक आहे, कृषी सुधारणेमुळे शेतीवर कॉर्पोरेट्सचं नियंत्रण प्रस्थापित होईल. आता याबाबत अभ्यासकांनी असं सांगितलंय की कृषी बाजारपेठेतील कॉर्पोरेट्सच्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे शेती हे क्षेत्र काही उद्योजकांच्या हाती जाईल असा एक आक्षेप घेण्यात आला आहे. आता कृषी बाजारपेठेसारख्या अनियोजित क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट्सचा हस्तक्षेप वाढेल ही भीती आपल्या इथे प्रत्यक्षात यायला काही दशकं उलटावी लागतील. तरीही शेतकऱ्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी सरकार प्रभावी देखरेख यंत्रणा उभारू शकतं. या यंत्रणेच्या निगराणीखालीच
या सुधारणांची अंमलबजावणी केली जाऊ शकते। कृषी सुधारणेस विरोध करणाऱ्यांच्या आक्षेपानुसार असा काही वाद निर्माण झालास तर सरकार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यासारख्या यंत्रणेच्या माध्यमातून मार्ग काढू शकतो। शेतीमालाच्या खरेदी प्रक्रियेत स्पर्धात्मकता असावी हा हेतू साध्य करण्यासाठी हा आयोग निर्णायक अशी भूमिका बजावू शकतो। त्यानंतर शेवटचा असा मुद्दा आहे की कृषी सुधारणांना सुरक्षा कवच नाही आहे अथवा त्या सुधारणा सुरक्षित नाही आहेत। याबाबतचं वास्तव असं सांगितलं गेलंय की कृषी सुधारणा राबवताना कृषी क्षेत्रातील सुरक्षिततेचा विचार करण्यात आलेला नाही। हा जो एक आक्षेप आहे तर त्या आक्षेप असा कसा निराधार आहे, कारण कृषी क्षेत्रातील सुधारणा राबवण्यासाठी केलेले 3 कायदे, त्यांचे परिणाम आणि त्याचं पुढचं धोरण निर्धारित करण्यासाठी केंद्र सरकारकडून एका समितीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली। ही संभाव्य समिती कृषी क्षेत्रातल्या विविध समस्या, हमीभाव कायद्याची काटेकोर आणि पारदर्शक अंमलबजावणी याबाबत पुढची दिशा निर्धारित करेल। जसे 2013 सालच्या अन्न सुरक्षा कायद्यात राज्यांची खाद्यान्न गरज आणि खरेदीचा मुद्दा जर जोडण्यात आला तर त्याचा लाभ होऊ शकतो। नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कारणामुळे शेतमालाच्या दरात झालेली घसरण रोखण्यासाठी सरकारकडून एक निधी उभारण्यात यावा अशी एक शिफारस करण्यात आली आहे। प्राईस स्टॅबिलायझेशन फंड असं त्याला म्हणतात। तर ही प्राईस स्टॅबिलायझेशन फंड उभारण्यात यावा आणि नैसर्गिक आपत्ती अथवा इतर काही कारणांमुळे जर शेतकऱ्यांना दर मिळत नसेल तर सरकारनं या निधीचा वापर करून तो दर देण्यात यावा। विशिष्ट पिकांची हमीभावानं खरेदी करण्याऐवजी सरकारनं शेतीमालाच्या दरात स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी या निधीचा वापर करावा अशी अपेक्षासुद्धा अभ्यासकांनी सुचवली। आपल्याला हे आक्षेप आणि अभ्यासकांनी त्याचं दिलेलं उत्तर, त्याचं केलेलं निवारण याबाबत आपली मतं ॲग्रोवन डिजिटलला नक्की कळवा। तूर्तास धन्यवाद। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।